चला सामने लेते सुरुवात करा जय हिंद। बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये सहा आणि सहा बॉल मध्ये रन करायचे आहेत अजूनही 17 कंपल्सरी टार्गेटचे सानियम आहे लक्षात घ्या। सहा बॉल आणि 17 रनची आवश्यकता। सकाळी भारतीय ध्वज इथे फडकवला गेला, राष्ट्रगीताने या स्पर्धेला सुरुवात झाली आणि सूर्यास्त व्हायच्या अगोदर मात्र तो ध्वज इथे उतरवला गेला आमच्या सर्वच आयोजकांच्या उपस्थितीमध्ये। सतरा रनची आवश्यकता आहे। चला थोडीशी घाई करा, यानंतर होणारा सामना आहे आदर्श इलेवन विरुद्ध बंटी रायडर्स। शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवर आलेला आहे वांगणी गावेंकडून गणेश। पहिलाच बॉल नितेश लहानेच्या बॅट मधून मिड विकेटला पुल, सक्सेसफुल पॉवरफुल बॉल बाउंड्रीलाइनच्या बाहेर, सहा धावांसाठी षटकार। बाप को भेज तेरे बस की बात नहीं। रन झालेत आता स्कोरबोर्डवर 75, अजूनही आवश्यकता आहे 11 रनची। पाच बॉल आणि 11 रन, पहिलाच बॉल डिलिव्हर्ड करत असताना स्वतःचा तोल गेला, हाफ ट्रॅकर बॉल होता मिड विकेटला पुल केलाय बॅटिंग करत असताना बॅट्समन नितेश लहाने। फोर्टी फोर नॉट आउट, तिसऱ्या पंचांची मागणी मैदानामध्ये करण्यात आलेली आहे। 44 रन नॉट आउट, अर्धशतकाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलाय नितेश लहाने आणि इथे जर अर्धशतक आलं तर ते या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक असेल आजच्या दिवसामधलं। हॅट्रिक आज आलेली नाहीये परंतु मेडन ओव्हर इथे आरब शेखने हाताळलंय। बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये 5, 5 बॉलमध्ये लक्ष पार करायचंय 11 रनचं। स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन तयार नितेश लहाने जो वैयक्तिक खेळतोय या मॅच मध्ये 44 रनवर। या वेळेला बॉल हवेत खेळलाय, लॉंग ऑफला फिल्डर आहे, जज करतोय कॅश ड्रॉप। कॅचेस विन द मॅचेस हा झेल नाही तरी मॅच सोडली। कुमार मग अशी टँगोने झेल सोडला, कुशलचा सामना फिनिश केला कुशलने, वैयक्तिक रन केले त्या मॅच मध्ये 33। या मॅच मध्ये नितेशला 44 रनवर मिळतंय जीवदान, त्याच्या खात्यामध्ये 2 रन ऍड होतील, टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 77 आकड्यावर। रन करायचे आता 9, सामना जिंकण्यासाठी बॉल शिल्लक आहे 4, 46 रनवर खेळतोय बॅट्समन मैदानामध्ये नितेश लहाने। मॅन फ्रॉम कासगाव, पहिलं अर्धशतक त्याच्या बॅट मधून येईल का, 4 रन इथे करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी, 9 रनची आवश्यकता, 4 बॉलचा खेळ शिल्लक। बॉल तयार गणेश ओवर द विकेट, यावेळेला ऑन साइड ला दिशा दिली आहे, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहे, भरपूर वेगाने येतोय बॉलवर आणि इथे मात्र दोन्ही बॅट्समन क्रॉस झालेत का हे पाहावं लागेल, चर्चा त्याच्यावरच होते आणि अंपायरने सांगितलंय क्रॉस झालेत असं वाटतंय। सूर्यकांत अडाव त्यांच्याबरोबर चर्चा करतायत करण आणि संपूर्ण टीम, त्यानंतर शशी साटम तिथे आहेत, थर्ड अंपायर देखील आहेत इन ऍक्शन आणि त्यांनी देखील सांगितलंय की बॅट्समन आउट होईल नितेश लहाने नाही तर जितेश टेंबे। आवाज कमी झालाय
एक रन इथे मिळेल आणि या सिंगल नंतर रन झालेत आता 78. 8 रनची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये अजूनही 3. 47 रनवर खेळतोय बॅट्समन नितेश लहाने. 47 नॉट आउट. चार बॅट्समन आतापर्यंत रनआउट झालेत नितेश लहानेच्या बरोबरीने खेळणारे सर्व खेळाडू. ताळमेळ भरपूर वेळा चुकले. अभि देवगरे पहिली विकेट गमावली रनआउटच्या स्वरूपामध्येच या टीमने. 3 बॉलचा खेळ शिल्लक. 8 रनची आवश्यकता. स्टाईल मध्ये मॅच फिनिश करेल का नितेश लहाने. बॉलर तयार. बॉलिंग मार्कवर गणेश. चांगला बॉल की वाईट बॉल हे पाहावं लागेल. अंपायरचा इशारा हा येतोय वाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. अवांतर स्वरूपामध्ये 1 रन टीमच्या टोटल मध्ये ऍड झाली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 79 रनवर. अजूनही 7 रनची आवश्यकता. बॉल शिल्लक आहे 3. वैयक्तिक 47 रनवर नॉट आउट खेळताना दिसतोय मैदानामध्ये नितेश लहाने. 3 रन जर त्याने कंप्लीट केल्या तर त्याचं होईल अर्धशतक. परंतु अर्धशतकापेक्षा टीमच्या विजयाला महत्व आहे. सामना तो जिंकून देईल का हे पाहावं लागेल. मॅन फ्रॉम कासगाव नितेश लहाने. बॉलिंग मार्कवर आलाय गणेश या ओव्हरमध्ये. 3 बॉलचा खेळ शिल्लक आणि यावेळेला एकच चांगला फटका. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ठोकलंय नितेश लहाने. मॅन फ्रॉम कासगाव. टाळ्यांच्या गजरात त्याचं होतंय स्वागत. पीपीएल पालकमंत्री प्रीमियर लीग 2020 सीझन 4 मध्ये 2 बॉल मध्ये 1 रनची आवश्यकता. मी देईन तिरक्या तुलार पाहिजेल तेवढ्या देईन तिरक्या तुलार. डीजे सामना जिंकून दाखव बारग्या मलार. थँक्यू डीजे. थँक्यू व्हेरी मच. 2 बॉल मध्ये फक्त 1 रनची आवश्यकता. बेधुंद बॅटिंग केली आहे नितेश लहाने. चौफेर फटकबाजी त्याच्या बॅट मधून प्रेक्षकांनी पाहिली आणि वैयक्तिक तो खेळतोय या मॅच मध्ये 53 नॉट आउट. 53 नॉट आउट. 2 बॉल मध्ये आता फक्त 1 रनची आवश्यकता. कंपल्सरी टार्गेट चेस लीग स्टेज मध्ये या स्पर्धेचा नियम आहे लक्षात घ्या. रन तुम्हाला कराव्याच लागतील पूर्ण. टार्गेट होतं 86 रनचं. टीमची धावसंख्या झाली आता स्कोरबोर्डवर 85. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सुटलेला झेल किती महागडा ठरलाय हे तुम्ही पाहताय या मॅच मध्ये. कॅचेस विन द मॅचेस. मगाशी टँगोने झेल सोडला, या मॅच मध्ये कुमारने झेल सोडलाय आणि नितेश लहाने त्याचं अर्धशतक इथे सेलिब्रेट केलंय. लास्ट 2 बॉल. 2 बॉल मध्ये फक्त 1 रनची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी बॅटिंग करणारा संघ मैदानामध्ये श्री सिद्धिविनायक काराव. किशोरभाई शेलार यांच्याकडून षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. 2 बॉल 1 रन. हलक्या हाताने ऑन साइडला दिशा दिली आहे. वेगाने 1 रन कंप्लीट आणि हा सामना फिनिश. 54 रन नॉट आउट खेळी इथे केली आहे. बॅटिंग करत असताना बॅट्समन नितेश लहानाचा निर्णय आणि या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकूया विनोद पाटील. ये मिट्टी है मां हमारी, खेल है इस मिट्टी का. जो खेलेगा खेल उसे याद आएगा दुच्छटी का. ये मिट्टी है माँ हमारी, खेल है स्मृति का. जो खेलेगा खेल उसे याद आएगा दुच्छटी का. जी जान से पूरे प्राण से, जी जान से पूरे प्राण से. तर करण लहाने आपण देखील यायचंय. काय जबरदस्त सामना रिकणे. पहिला 16 चेंडू मध्ये 54 धावांची एक मॅच विनिंग खेळ ज्याने साकारली तो नितेश लहाने या सामन्याचा सामनावीर आणि त्याचबरोबर करण लहाने. तर सलग 3 षटकार लगावल्याबद्दल
श्याम सरंगण 1000 रुपये. सामना सुरू करा पंचा. आपण लगेचच फलंदाज लवकर पाठवायचे आहेत. मॅच नितेश लहाने. व्हॉट अ इनिंग. आजच्या दिवसातील जबरदस्त मॅच, सर्वाधिक रोमांचकारी मॅच. 85 धावा चेस केल्या गेल्या. वस्ता त्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. नितेश लहाने 16 चेंडू 54 धावा. एक मॅरेथॉन इनिंग साकारली. पहिल्या अर्धशतक पूर्ण केलं आणि संघाला 86 धावा कुठून दिल्या. तोच नितेश. करण लहाने आपण देखील या. आपल्या देखील करण धुळे आहेत. बघा आपण मामा प्लीज अशी गफलत करू नका. करण धुळे आपण यायचंय. मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच नाही सॉरी, सलग 3 षटकार लागवल्याबद्दल 1000 रुपये. आराध्य इलेव्हनचे संघ मालक श्याम देशमुख सर. सामना सुरू होतोय. आजच्या दिवसातील ही अंतिम लढत. पहिला चेंडू अवसा. सलामीला तुषार साबळे, त्याचबरोबर कुंदन भोसले जे आयकॉन प्लेअर आहेत. कुंदन आदर्श इलेव्हन आणि बंटी रायडर्स मध्ये लढाई आहे. गोलंदाजी मार्कवर अक्षय भगत. तुषार साबळे एक लिडल मास्टर. सलामीला येत आहेत. पहिला चेंडू डॉट होता. चेंडू यावेळेस मात्र बाट हटत आता तो निसडलेली आहे. तुषार साबळ्यांच्या भन्नाट वेग असं मात्र अक्षय भगत यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. सलग 2 चेंडू या ठिकाणी डॉट येत आहेत अक्षय भगतचे. हा चेंडू देखील फुलर लेंथ. ब्युटिफुल डिलिव्हरी. अत्यंत जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतायत. अक्षय भगत संध्याकाळचं 17 आहे आणि नक्कीच सूर्य अस्ताला जातोय. आणि दरम्यान सामना सुरू देखील झालाय. 3 चेंडू डॉट येत आहेत. चर्चा केलेली आहे मात्र कुंदन भोसलेने तुषार साबळेशी. बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे असेल. चेंडू देखील यावेळेस मात्र तुषार साबळे पंचांच्या इशाऱ्याची वाट न पाहता डगआउटच्या दिशेने निघाले आणि पहिला धक्का लागतो मैदानावरती यावेळेस. तीन चेंडू डॉट गेले आणि चौथ्या चेंडूवरती तुषार साबळेच्या खेळाचा अंत झाला. 4 चेंडूचा सामना केला आणि एकही धाव न करता तुषार साबळे खेळाडू कक्षाच्या दिशेने रवाना झाले आहेत. खूप चांगली गोलंदाजी अक्षय भगत च्या ठिकाणी पाहायला मिळते. नवीन फलंदाज येत आहेत भूषण भोईर. चेंडू पुन्हा एकदा आउटस्विंग होतोय. मिडल स्टंप वर ना चेंडू बाहेर वळतोय आणि या ठिकाणी आपण पाहतो सलग 5 चेंडू या ठिकाणी डॉट. आणि आता मात्र मेडल षटक येते की काय. पहिलं निराश षटक आपण पाहिलं तर आराफने या ठिकाणी बघूया. अखेरचा चेंडू असा कट करताय. त्या चेंडू जातोय बाकुड पानच्या दिशेने. एक धाव येते. अखेरच्या चेंडूवरती एक धाव आली आणि जर अखेरचा चेंडू डॉट असता तर हे दुसरं निर्धार षटक ठरलं असतं आजच्या दिवसामधलं. अक्षय भगतने मात्र संघनायकाने जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी केली आणि पहिल्या षटकामध्ये फक्त एक धाव. मात्र मागच्या सामन्यामध्ये दोन्ही इनिंग मध्ये पॉवर प्ले मध्ये धावा येताना तुम्ही पाहिल्या. आधी खूप चांगली बॅटिंग करण धुळेने केली आणि त्यानंतर जे सलामीचे फलंदाज करण धुळेच्या सोबत होते लांडगे गणेश लांडगे. आणि त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये खूप चांगली मनोहरने खूप चांगली बॅटिंग केली
तेजस राउत ने खूप जबरदस्त फिनिश केला, राकेश भगत ने देखील चांगली बॅटिंग केली. मात्र सेकंड इनिंग मध्ये अभि देवगरे नावाचं वादळ आला, नितेश लहाने आणि खरोखर आडनावात जरी लहाने असला तरी एक महान खेळ त्याने साकारली आणि 86 धावांचा पल्ला गाठला. हा एक विक्रम आहे पीपीएल 2020 मधला आणि ही नितेश लहानेची खेळी नेहमीच स्मरणात राहील. आज चेंडू हवेत आहे, मिस टायमिंग झालंय, झेल कोण घेणारा प्रश्न आहे. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पर्यंत पोहोचले नाही, चेंडू जातो डीप पॉइंटच्या दिशेने आणि इथे होते चूक आणि या चुकीचं रूपांतर होत आहे 4 धावेत चौकार. धाव संघ धाव बोल करती 5 धावा. गोलंदाज राज भोईर खरं तर हवेचा ओघ तुम्ही पाहिला तर हवा ही पश्चिमेच्या पश्चिमेकडनं पूर्वेच्या दिशेला वाहते आणि त्या इंडने जेव्हा जेव्हा फलंदाजी होते तेव्हा तेव्हा फलंदाजांना नक्कीच वाऱ्याची साथ मिळते. हा चेंडू फ्रंट फुटवर येऊन ड्राईव्ह करायचा होता, मात्र इतका वेग होता फन्नाट, चेंडू मिडल करता आला नाही आणि चेंडू मात्र वेगाने यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि फलंदाज या ठिकाणी आपण पाहिला तर भूषण भोईला पूर्णपणे या चेंडूने संभ्रमात टाकलाय, लाईन रीड करू शकले नाही. डॉट चेंडू राज कमबॅक करत असताना हा चेंडू स्टीअर केला, इथे मात्र चूक होते गल्लीमध्ये, चेंडू निघून जातो थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर चौकार. योगेश राऊत होते गलीमध्ये आणि या 4 धाव आलेल्या आहेत आणि 4 धावेने संघाची धाव संघ धावपल करती 9. पुन्हा एकदा राज भूषणसाठी आ चेंडू, यावेळेस मात्र पल्ले स्कोप, चेंडू सीमारेषेच्या बाहेर सलग दुसरा चौकार भूषणच्या बॅट मधून. हे धाव संख्या मात्र धावपल गावती 13, पहिल्या षटकात फक्त एकच धाव आणि या षटकात 3 चौकार आल्यात. भूषणच्या बॅट मधून स्कूप आला, पल्लू स्कूप, दिल स्कूप ज्याला म्हटलं जात असा हा स्ट्रोक. हा चेंडू हवेत आहे, खूप उंच गेलाय, क्षेत्ररक्षक जज करतायत, झेल झाला होता पहिल्या प्रयत्नात, ड्रॉप दुसऱ्या प्रयत्नात देखील यश आलं नाही आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर कपिल आहेत आणि जीवनदान किती महागात पडतंय दत्ता मामा. आजच्या दिवसामध्ये आपण 2 जीवनदानं पाहिली आणि त्या 2 जीवनदानाने कर्दन काळाचं रूप घेतलं आणि सामना खरं तर जिंकून दिला. हा चेंडू यावेळेस मात्र कवरच्या दिशेने खेळतात, आधी खरं तर ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न करत होते, मात्र शेवटच्या क्षणी पाहिलं चेंडू ऑफस्टंपवरती आहे आणि 1 धाव दरम्यान पूर्ण होते. धावसंख्या धावपल गवती आपण पाहता 15 पहिल्या षटकात 1, या षटकात 14 धावल्यात, धावांची गती 7.50. जीवनदान कुशल गुरवला मिळालं होतं आणि त्यानंतर त्याने 33 धावांची एक जबरदस्त खेळी साकारली, संघाला विजय प्राप्त करून दिला आणि मागच्या सामन्यात आपण जर पाहिलं तर जीवनदान दिलं होतं नितेश लहानेला आणि त्याने मात्र तो सामना जिंकून दिला. ड्रिंक्स ब्रेक होणार नाही, लक्षात असू द्या, संध्याकाळचं 17 देखील आहे, वेळ आपल्याकडे फार कमी आहे आणि तुम्ही प्लीज स्पीड अप करा कारण तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे आणि या दरम्यान पाहू शकाल प्रमोदजी खंडागळे यांची एक रॉयल एंट्री होत असताना, चेहऱ्यावरती त्यांच्या स्मित असे नेहमीप्रमाणे पाहायला मिळते आणि त्यांचा संघ आहे डीएसपी ग्रुप. एक सामना जिंकलेल्या डीएसपी ग्रुपने अनुष्का इलेव्हन या संघाला पराभूत केलं होतं. गोलंदाज चेंडू खूप सुंदर होता, ऑफ स्टंप वरती पिचिंग केला गेला, ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज या ठिकाणी अक्षय भगत पुन्हा एकदा डॉट चेंडूने सुरुवात करतात, पहिल्या षटकाची देखील सुरुवात अशीच केली होती आणि पहिल्या षटकात तब्बल आपण पाहिलं तर 4 चेंडू डॉट होते, एक फलंदाज बाद देखील केला होता आणि आता मात्र इथे या षटकाची सुरुवात देखील डॉटने केली आहे. हा चेंडू पुन्हा एकदा बघा, पहिला चेंडू ऑफ स्टंप वरती होता, हा चेंडू देखील मिडल स्टंप वरती होता मात्र सफल झाले आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर हा चेंडू
आणि सलग दोन चेंडू डॉट येतात. अक्षय भगत काय गोलंदाजी करतात, भेदक मारा. हा चेंडू खोदून काढला समोरच्या दिशेने खेळतात. क्रिकेट मधला सर्वात सुरक्षित स्ट्रोक लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून चौकार. धाव संख्या धावपलकर होती 19 धावा. पुन्हा एकदा अक्षय भगत उर्द विकेट. हा चेंडू बॅटची कडा घेऊन फ्लाय झाला थर्ड मॅनला, दोघांकडनं चूक झाली. दोन क्षेत्ररक्षकांनी केलेली ही घोड चूक आणि चेंडू सीमा पार चौकार. रुपेश गवळी यांचा हा संघ आहे आदर्श इलेवन. आणि या संघावरती हे गाणं तुम्ही ऐकतायत. रायगड ठाण्यामध्ये हा संघ खूप फेमस झालाय असं या गाण्याच्या माध्यमातून सांगण्यात येतं. धावसंख्या धावपलकी होती 23 आहे. हा चेंडू फुल्लर लेनचा होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाही. डॉट चेंडू कमबॅक करत असताना अक्षय भगत. दोन चेंडू पहिले डॉट होते, त्यानंतर दोन चौकार आले आणि आता मात्र हा पाचवा चेंडू डॉट येतोय. धावसंख्या धावपलकावरती 23. पुन्हा एकदा अक्षय भगत. हा चेंडू बॅटची कडा घेऊन हाऊस मात्र कव्हरच्या दिशेने झेल. पुन्हा एकदा ड्रॉप होतो, क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. तेजस कडनं चूक झाली आणि तेजस ठाकरे उर्फ टँगो, काय तर टँगोचा आजचा दिवस तितकास चांगला राहिला नाही. बॅटिंग मध्ये तो धावचीच्या रूपाने बाद झाला आणि त्यानंतर टँगोने झेल सोडलेला कुशलचा आणि त्यानंतर मात्र कुशलने जबरदस्त बॅटिंग केली. तर षटक क्रमांक ठिकाणी संपलेला तिसरं आणि धावसंख्या धावपलकी 25, धावांची गती 8.33. जास्त विलंब करू नका, वारंवार एकत्र येऊ नका. बघा अंधाराचं साम्राज्य पसरत चाललेलं आहे. तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची या गोष्टीची तुम्ही प्लीज जाणीव ठेवा, कारण सेकंड इनिंग मध्ये जर अंधार झाला तर चेंडू तुम्हाला मिडल करता येणार नाही, लक्षात असू द्या. वेगवान गोलंदाजी विरुद्ध नक्कीच जेव्हा आपण इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये पाहतो की बॅड लाईट जेव्हा चेक केली जाते तेव्हा मात्र पंचा ठिकाणी हा उजेड हा प्रकाश खेळण्यासाठी योग्य आहे की नाही ते पाहत असतात. हा चेंडू यावेळेस मात्र पाकूड पाण्याच्या दिशेने जातो, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि इथे थोडस फंबल झालंय. अनिल होते आणि दोन धावा दरम्यान पूर्ण करतायत. धावसंख्या धावपलकीवरती 27 ही धावसंख्या पाहायला मिळते. आजच्या दिवसातील अंतिम लढत या ठिकाणी सुरू आहे, आदर्श इलेवन वर्सेस बंटी रायडर्स. दोन्ही संघांना एका विजयाची गरज आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेने. एक धावे दरम्यान पूर्ण करताय. धावसंख्या धावपलकीवरती आपण पाहतो ती म्हणजे 28 धावा, चौथं षटक सुरू आहे. गोलंदाज तेजस ठाकरे मॅन फ्रॉम शिवाजी चौक आणि अत्यंत प्रतिभा संपन्न असा खेळाडू आहे. आज जरी त्याची कामगिरी त्याला नक्कीच चांगली साधता आली नाही, बॅटिंग मध्ये तो धावची झाला, क्षेत्रक्षणात थोड्या चुका त्याच्याकडनं झालेल्या आहे. हा चेंडू कव्हरच्या दिशेने धावचीची संधी आहे पण गोलंदाज तेजस त्या ठिकाणी बॅकअपला लवकर पोहोचू शकले नाही. बॅकअपला कोणी नसताना इथे डायरेक्ट हिट देण्याचा हा धोका का पत्करला हा प्रश्न आहे. पण त्याचा फायदा होतो प्रतिस्पर्धी संघाला. धावसंख्या धावपलकीवरती 30 ही पाहायला मिळते. चौथं षटक प्रगतीपथावरती 3 चेंडू झालेले आहेत म्हणजे अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या सत्रातील. स्ट्राईकला फलंदाज झाला यावेळेस मात्र कुंदन. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र गोलंदाजच्या डोक्यावरनं सरळ खेळतात, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमा पार चौकार. धावसंख्या धावपलकीवरती 34 आणि धावा आता मात्र येऊ लागल्या या षटकामध्ये. आपण मात्र हा चेंडू खोदून काढलाय, वाडीश मिड ऑफला चेंडू जातोय स्वतः आणि इथे बघा काय घडतंय.
आणि घर फिरलं की घराचे वासे फिरतात आता मामा. आणि तसंच चित्र आपण पाहतात. हा चौकार होते, क्षेत्ररक्षक होते योगेश. जणू काय व्हॉलीबॉलचा खेळ सुरू आहे. इथे चेंडूला ढकललंय, तो चेंडू मिड ऑफला होता, त्याला मात्र पाडलोय एक्स्ट्रा कव्हर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. आणि धावसंख्या धावपळकरती आपण पाहतात, म्हणजे एकूण 38 धावा, चौथं षटक सुरू आहे. 5 चेंडू झालेले, सलग 2 चेंडूवरती 2 चौकार येत आहेत. आणि इथे कुठेतरी खरं तर खूप मोठ्या चुका घडताना दिसतात बंटी रायडर्सच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र घेऊन जातोय इष्टांचा वेध. फलंदाज बाद होतोय. कुंदन भोसले लागणारा दुसरा धक्का. धावसंख्येवरती दुसरा धक्का लागलाय. कुंदन भोसले क्लीन बोर्ड होता आहे. धाव तेजस ठाकरेला मिळणार आहे पहिलं यश, संघाला मिळणार आहे दुसरं यश. आता मात्र संघ नायक नवनाथ लिंगे मैदानावरती येत आहेत. बघूया नवनाथ लिंगे या खेळच्या षटकामध्ये कशी बॅटिंग करतायत. क्षेत्ररक्षण त्वरित लावा, सामना लगेचच सुरू करा, कारण अंधार हळूहळू पसरत चाललेला आहे. आणि हे 7 चेंडू कम्प्लीट करण्यासाठी किमान 5 मिनिटं किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. पण 5 मिनिटात तुम्ही षटक कम्प्लीट केलं तर तुमच्यासाठी ते नक्कीच फायद्याचं असेल, कारण सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायचे. अखेर तर षटक वैभव राऊत घेऊन येत आहेत. आणि स्ट्राईकला मात्र फलंदाज आहे देवस भूषण भोईर. भूषण भोईर आहेत. भूषण भोईर आयकॉन प्लेअर आहेत. वैभव अखेर षटक. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, जागा बनवली आहे फटक्यासाठी आणि चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. भूषण भोईर षटकाराने या षटकाची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे. आ चेंडू स्क्वेअरच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. आणि पुन्हा एकदा ही चुकांची मालिका या ठिकाणी निरंतरपणे सुरू आहे. 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावपळ करते आपण पाहत आहेत 46. पहिल्या षटकात फक्त 1 धाव होती आणि त्यानंतर काय कमबॅक केलाय या संघाने. आपण म्हणलं तर आदर्श 11 संघाने एक आदर्श खेळ सादर केलाय. आणि आता मात्र संघ 50 पुढे जाणार असे संकेत मिळतात, कारण 2 चेंडू मध्ये 8 धावा आल्यात. संघाची धावसंख्या धावपळ करते ती म्हणजे एकूण 46. आणि 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या डावातील. स्ट्राईकला भूषण भोईर, एक आयकॉन प्लेअर म्हणून ज्याची निवड करण्यात आली आणि अत्यंत चांगली बॅटिंग तो करतोय. हा चेंडू यावेळेस मात्र लॉंगांच्या दिशेने खेळत आहेत. 1 धाव कम्प्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे पण वैभव राऊतला चेंडू गॅदर करता आला नाही. चेंडू मात्र मागे जातोय. एस टी रक्षक चेंडू कव्हर करेपर्यंत दरम्यान ओथ्रोच्या रूपाने ही एक अतिरिक्त धाव मिळते. एकूण 2 धाव मिळतात. संघाची धावसंख्या धावपळ करते 48. बॅकअप येत नाही. लीग मध्ये अशा गोष्टी घडत असतात खरं तर. इथे मात्र पुन्हा एकदा स्कूप करण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू खूप उंच गेलाय. यष्टांच्या मागे झेल टिपलाय. यावेळेस मात्र अनिल शेंडे याने आणि हा मैदानावरती लागतोय 3रा धक्का. नवीन फलंदाज चिंतामणी. हा चेंडू यावेळेस मात्र ऑप्शनच्या बाहेर होता.
पंचांचा वाईटचा इशारा आहे. धावसंख्या धावपळकावरती आपण पाहताय 49. अखेरचं षटक आहे आणि अखेरच्या षटकातील आपण बघूया चेंडू किती शिल्लक आहेत. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. नवनाचा प्रयत्न असेल मोठे हिट लगावण्याचा. इथे मात्र नवनाच्या बॅट मधून येतोय हा षटकार. चेंडू द्यायचा आहे. भरपूर वेळ कमी आहे. खरंतर 3 षटकात 25 धाव होत्या आणि त्यानंतर धावसंख्येला जी गती मिळाली ती मात्र नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यामागचं कारण आहे कुंदन भोसलेची बॅटिंग, त्यानंतर भूषण भोईरची बॅटिंग, आणता मात्र नवनाथ लिंगे संघनायक आहेत. हा चेंडू ऑन साईडला पूल करायचा होता. या दरम्यान एक धाव होणार का, धावची जी संधी आहे. आणि फलंदाज या ठिकाणी बघूया पंचांचा इशारा काय ते. तर धावसंख्या धावपळ करते ती कोण तर कुठलाही इशारा पंचांचा ठिकाणी आला नाही. म्हणजे फलंदाज एक धाव कम्प्लीट आहे सर. हा तर एक धाव या ठिकाणी ही कम्प्लीट होते. धावसंख्या धावपळ करते 56 आणि 57 धावा आता करायच्या आहेत बंटी रायडर्स या संघाला. खरंतर त्यांचा कस लागणार आहे, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये जिथे थोडासा अंधार देखील पसरलेला आहे आणि इथून या अंधारावर मात करत असताना विजयाचा प्रकाश त्यांना पाडावा लागेला. द्वितीय सत्रामध्ये 57 धावा त्यांना विजयासाठी हव्यात. पण कौतुक करेन आदर्श लेवल संघाचा, ज्याने आदर्श खेळ सादर केला. पहिल्या षटकात फक्त एक धाव होती, 3 षटकात 25 धाव होते आणि त्यानंतरच्या षटकामध्ये तब्बल 2 षटकामध्ये 31 धाव आल्या आणि संघाने मात्र एक फायटिंग स्कोर या ठिकाणी उभा केलाय. द्वितीय सत्रामध्ये हे दोन संघ कशा प्रकारचं क्रिकेट सादर करतील, कोणता संघ विजय होईल, आदर्श इलेव्हन की बंटी रायडर्स, याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन घेऊन येतात अखेरच्या आजच्या या सत्रामध्ये. पुन्हा एकदा ऐकूया आपण कुणालजी दादा यांचा आवाज. धन्यवाद. जो खेलेगा खेलू से याद आएगा दुचट्टी का. ये मिट्टी है माँ हमारी, खेल है इस मिट्टी का. जो खेलेगा खेल उसे याद आएगा दुचट्टी का. जी जान से पूरे प्राण से, जी जान से पूरे प्राण से, जी जान से पूरे प्राण से, बस एक आवाज निकलती है. बीपीएल बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग. बीपीएल बीपीएल पन्नी क्रिकेट प्रीमियर लीग. बीपीएल बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग. बीपीएल बीपीएल पन्नी क्रिकेट प्रीमियर लीग. जब मौका तो मारेंगे चौका, रन बना के जीतेंगे नहीं छोड़ेंगे मौका. आएगा जब मौका तो मारेंगे चौका, रन बना के जीतेंगे. धन्यवाद विनोद पाटील सर. आदर्श इलेव्हन विरुद्ध बंटी रायडर्स शेवटचा सामना लक्ष ठेवण्यात आलाय. 57 रन्स या मॅच मध्ये आजच्या या पहिल्या दिवसामधला शेवटचा सामना. उद्या ठीक 8 रिपोर्टिंग टाइम आहे, 8:30 मॅच चालू केली जाईल. लक्षात घ्या उद्या पहिले जे दोन संघ मैदानामध्ये खेळणार आहेत उद्या ठीक 8 तुम्हाला उपस्थित व्हायचं आहे. पालकमंत्री प्रीमियर लीग वांगणी 2020 सीझन 4 सलग चौथ्या वर्षामध्ये पदार्पण करणारी ही स्पर्धा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन आयोजित हा देदीप्यमान सोहळा 18 सुरू झालेली स्पर्धा 23 आपल्या समोर रंगेल. पहिले षटक टाकण्यासाठी आलाय बॉलर भूषण भुईर. दोन बॅट्समन स्ट्रायकिंग इनला खेळतोय. बॅट्समन तेजस अनिल शेंडे नॉन स्ट्रायकिंग इनला.
पहिला बॉल तेजस ठाकरे साठी उडवलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने, डीप मध्ये फिल्डर आहे, एक रन कंप्लीट होते, दुसऱ्या रन साठी प्रयत्न खराब, फिल्डिंग, दोन रन इथे ऍड होतील तेजसच्या खात्यामध्ये। टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आहे 2, या अगोदर तेजस पडवलने चांगला खेळ केलाय, आता तेजस ठाकरे या स्पर्धेमध्ये पाहूया कशी बॅटिंग करतोय। आदर्श 11 विरुद्ध बंटी रायडर्स, या अगोदरच्या मॅच मध्ये बंटी रायडर्स संघ पराभूत झाला होता टीम साईकृपा 31-32 च्या विरुद्ध, आणि आदर्श संघ देखील पराभूत झालाय, त्यामुळे दोन्ही टीम साठी महत्वाची मॅच। हुक केलाय, बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, सीमारेषेच्या पलीकडे हा चौकार। थोडस फास्ट खेळावं लागेल, ही दोन्ही टीमला विनंती आहे, जास्त टीम मीटिंग घेऊ नका कारण शेवटची मॅच आहे, 5 ओव्हरचा खेळ आहे। टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली 6 आकड्यावर, पहिल्या बॉलवर डबल, दुसऱ्या बॉलवर चौकार, बॅट्समन तेजस ठाकरेच्या बॅटमधून। तेजस खेळतोय मैदानामध्ये, आक्रमक आहे हा बॅट्समन तेजस ठाकरे। शिवाजी चौक, छत्रपती शिवाजी चौक, बदलापूर। मयूर प्रतिष्ठान आयोजित मयूर ट्रॉफी मध्ये बाइक या खेळाडूला मिळाली होती, असा खेळाडू मैदानामध्ये खेळत असताना तेजस ठाकरे। बोल तयार, शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय, नो बॉलचा इशारा इथे अंपायरने घोषित केलाय। मला वाटतं स्क्वेअर ऑफ द विकेट कदाचित जास्त क्षेत्ररक्षण सजवले असतील विकेट किपरच्या मागे, आणि यस ते चित्र आहे, पहा विकेट किपरच्या मागे 4 क्षेत्ररक्षक आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक फिल्डर ठेवलाय डीप मध्ये, तो विकेट किपरच्या मागे आहे, त्यामुळे अंपायरने इथे इशारा केलाय नो बॉल, तो खेळाडू आता मात्र तिथून तुम्हाला बदलावं लागेल। नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट, टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 2 ने पुढे जाईल, रन झालेत आतापर्यंत 8। हे सर्व नियम आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ठरवलेले, त्या नियमाची अंमलबजावणी संपूर्ण अंपायर्स करत असतात। बॅट्समन चेंज झाला त्यामुळे इथे तुम्हाला फिल्डिंग मध्ये देखील थोडासा बदलाव पाहायला मिळेल। फ्री हिटचा बॉल फेस करेल बॅट्समन मैदानामध्ये अनिल शेंडे, मॅन फ्रॉम धारोळ अनिल। थोडीशी घाई करा, फिल्डिंग करणारी टीम जास्त वेळ घेऊ नका प्लीज। कॅप्टन नवनाथ लिंगे, पहिले षटक चालू आहे, टीमची धावसंख्या 8, लक्ष आहे या मॅच मध्ये 57 रनच, म्हणजे अजूनही 49 रनची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी। बॉल तयार, ओवर द विकेट, फुलर लेनचा बॉल आहे, बॉल बॅक ड्राइव्ह ऑन साइडला मिड ऑनला बॉल जातोय अतिशय वेगाने, तिथे बॉल अडवला जातोय, थ्रो होतोय तोपर्यंत 1 रन, इथे कंप्लीट करत असताना अनिल शेंडे स्वतःच खातं उघडलं जात आहे। टीमची धावसंख्या 9, आज पहिला दिवस पालकमंत्री प्रीमियर लीग 2020 खूप चांगला सोहळा, गेले 4 वर्ष तुम्हाला सर्वांचे लाडके अध्यक्ष दीपक चव्हाण, संपत देशमुख, योगेश राऊत आपल्या समोर घेऊन येतात। या वर्षी भरपूर चांगल्या पद्धतीने स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे, 20 टीमचा सहभाग आहे। स्विच इट, बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने, अंपायरचा इशारा, तेजसच्या बॅट मधून हा येतोय चौकार। थँक्यू, जे मंडप डेकोरेटर्स आहेत अतिशेलार, ते तक्ष 11 टीमचे संघमालक देखील आहेत या स्पर्धेमध्ये, म्हणजे प्रत्येकाचं योगदान चांगलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। पालकमंत्री प्रीमियर लीग वांगणी 2020, बॉल तयार, तेजससाठी पुन्हा एकदा तोच फटका, मागच्या बॉलचा क्लोन हा स्ट्रोक, बॉल आणखीन एक वेळा सीमारेषा पलीकडे जाईल, आणखीन एक दमदार चौकार। दादा मन बल वाढवती खेळाडूचा,
यान मॉर्गन ची ते आठवण करून देणारे फटकेबाजी ते करत असताना बॅट्समन मैदानामध्ये तेजस ठाकरे विनोद पाटील आमच्यातून रजा घेतात आणि या चौकारनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 17 आकड्यावर 17 पुन्हा एकदा तेज चित्र पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न यावेळी अंपाचा सिग्नल येईल हा असेल डॉट बॉल पहिलं षटक इथे संपलंय पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर रन आहे स्कोर बोर्डवर 17-17 लक्ष आहे या मॅच मध्ये 57 रन्स म्हणजेच येणारे बॉल शिल्लक आहे 24 बॉल मध्ये रन करायचे 40 थँक यू व्हेरी मच वेलकम बॅक पुन्हा एकदा स्वागत आहे पीपीएल मध्ये आपलं सर्वांचं पहिल्या षटकामध्ये रन आलेले आहे स्कोर बोर्डवर 17 आता या मॅच मध्ये 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे 24 बॉल मे रन करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी 40 आस्किंग रन रेट रिक्वायर रन रेट 10 पर दी ओव्हर बॉलिंग माकोर आलाय सेकंड ओव्हर मध्ये चिंतामणी मॅन फ्रॉम गोरेगाव चिंतामन शेंडे थोडासा फास्ट खेळा अंधार होत चाललाय सूर्यास्ताला चाललाय चिंतामणी हा बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न विकेट किपरच्या हातामध्ये जातोय चांगलं कम बॅक चिंतामणचं पहिला डॉट बॉल स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना बॅट्समन अनिल शेंडे जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला आणण्याचा प्रयत्न करावा लागेल तेजस ठाकरेला चांगली बॅटिंग करतोय तेजस दोन्ही टीमने आतापर्यंत पहिला सामना गमवलाय हा सामना खूप महत्वाचा आहे बॅकफुटला गेलाय कट केलाय अपर कट बॉल चाललाय वाडीज थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने शहीद सुखदेव कक्षाच्या दिशेने हा येतोय चौकार विदाउट लॉस दोन्ही टीम या स्पर्धेमध्ये थोडीशी घाई करा प्लीज विनंती आहे फिल्डिंग करणारा संघ बॅटिंग करणाऱ्या संघाच्या दरम्यान आता एक चौकार येतोय बॅट्समन अनिल शेंडेच्या बॅट मधून बॉल तयार चिंतामन पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफच्या डोक्यावरून हा स्ट्रोक खेळलाय बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने घरंगडत दोन तीन फिल्डर धावतायत बॉल सीमा पार रन्स मिळतील 4 बॅक टू बॅक दुसरा चौकार अनिल शेंडेच्या बॅट मधून रन झालेत आता स्कोर बोर्डवर 25 लक्ष आहे 57 रन्स 32 रनची आवश्यकता अजूनही सामना जिंकण्यासाठी याला फुलर लेनचा बॉल कव्हर्सला खेळून काढलाय डीप मध्ये कव्हर मध्ये फिल्डर आहे एक रन कम्प्लीट होते एकाच रनवर समाधान मानावं लागेल आता अखेर स्ट्रायकिंग एंडला आलाय बॅट्समन तेजस ठाकरे टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 26-26 31 रनची आवश्यकता आहे ओव्हर नंबर सेकंडचा खेळ सध्या सुरू आहे या ओव्हरमध्ये आतापर्यंत बॉल टाकून झालेत 4 31 रन करण्यासाठी तुमच्याकडे बॉल शिल्लक असतील 18 आणि या ओव्हरचे 2 म्हणजे 20 बॉल 31 रनची आवश्यकता ऑन पेपर टार्गेट थोडस सोपं आहे परंतु कठीण केलं जाऊ शकतं विकेट काढावे लागतील तेजस पुन्हा एकदा तयार यावेला फटका फसला असं वाटतंय स्क्वेअर लेगचा फिल्डर बघतोय जजमेंट आहे चांगलं परंतु तिथे फिल्डिंग खराब अंपायरचा इशारा काय येईल रन किती मिळतील 4 की 6 अंपायरचा इशारा हा षटकार
या षटकारानंतर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर फ्लाय होत असताना 32-32 पुन्हा एकदा फुल टॉस याला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून 6 धावांसाठी षटकार विदाउट लॉस चांगली बॅटिंग करत असताना तेजस ठाकरे टीम मीटिंग कृपया घेऊ नका लवकरात लवकर सामना सुरू करा अंपायर्स आपण देखील लक्ष घाला या षटकारानंतर टीमची धावसंख्या 38 लक्ष आहे या मॅच मध्ये 57 रनच अठरा बॉल मध्ये अजूनही 19 रनची आवश्यकता बॉलिंग माकुरालाय गणेश गणेश बैकर मॅन फ्रॉम ढवळेगाव या मॅच मध्ये बॉलिंग करताना दिसेल चिंतामण शेंडेचं हे षटक थोडस महागडं ठरलं शेवटच्या दोन बॉलवर दोन षटकार आलेत बॅटिंग करत असताना तेजस ठाकरेच्या पॅट मधून लाजवाब खेळ छत्रपती शिवाजी महाराज चौकचा हा खेळाडू तेजस ठाकरे थोडीशी घाई करा टीम फिल्डिंग करणारी इथे बॉलर मध्ये थोडासा बदल होतोय कुंदन आलाय बॉलिंग करण्यासाठी कुंदन भोसले मॅन फ्रॉम शिरगाव षटक क्रमांक इथे चालू होईल हे तिसरं बॉल तयार ओवर द विकेट पहिला बॉल बॅकफुटला जाऊन हुक करण्याचा प्रयत्न इथे रन घेण्याचा प्रयत्न केलाय डेंजर एंडला बॅट्समन आउट होईल आणि आउट होणारा बॅट्समन ठरलाय अनिल शेंडे बीपीएल स्पर्धा आयोजक दीपक दादांचं नाव गाजते जिल्ह्यामध्ये बीपीएल स्पर्धा आयोजक योगेश दादांचं नाव गाजते जिल्ह्यामध्ये बीपीएल स्पर्धा आयोजक दीपक दादांचं नाव गाजते जिल्ह्यामध्ये अक्षय भगत मॅन फ्रॉम चिंचवली कर्जत बॉलिंग मध्ये चांगलं योगदान दिले अक्षयने आता बॅटिंग करावी लागेल तेजसच्या बरोबरीने टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आहे आतापर्यंत 38-38 तेजस ठाकरे आलाय स्ट्रायकिंग एंडला चला थोडीशी घाई करा बॉलिंग करणारी टीम सूर्यास्ताला जाऊन पोहोचलाय शेवटचा सामना उद्या ठीक 8 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे पहिल्या सामन्यामध्ये खेळणाऱ्या टीम साठी ठीक 8 वाजता तुम्हाला उपस्थित व्हायचंय 8:30 वाजता इथे बॉल डिलिव्हर्ड होईल आपली स्पर्धा आहे जेवढे लवकर तुम्ही याल तेवढ्या लवकर आपण सामन्याला सुरुवात करू शकू उद्या आमचे अंपायर ठीक 8 वाजता इथे उपस्थित होतील त्यामुळे तुम्ही देखील ठीक 8 वाजता इथे उपस्थित व्हायचंय जेणेकरून संध्याकाळी अंधाराच्या साम्राज्यामध्ये आपल्याला मॅच खेळवावी लागणार नाही इथे अंपायर काही इशारा करतायत नो बॉल आणि एक रन इथे ऍड होईल दुसऱ्यांदा ही चूक केली आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमने फ्री हिटच्या बॉलवर जास्त हानी होणार नाही ते रन मिळणार नाही बॅटिंग करणाऱ्या टीमला येतोय डॉट बॉल 40 रन आहे स्कोरबोर्डवर 57 रनच लक्ष होतं आणि आता अजूनही 17 रनची आवश्यकता बॉलर कुंदन भोसले स्ट्रायकिंग एंडला खेळतो नवीन बॅट्समन अक्षय यावेळेला चांगला बॉल एज घेतला बॅटचा बॉल चालला कव्हर्सला कव्हर पॉइंट मधून डीप मध्ये फिल्डर आहे 2 रन घेण्याची संधी अक्षयकडे 2 रन मिळतील देखील टीमची धावसंख्या 42 या आकड्यावर रन करायचे अजूनही 15 षटक क्रमांक तिसरं प्रगती पथावर असताना या मॅच मध्ये बॉल तयार ओवर द विकेट चांगली बॉलिंग फ्लाय स्लिप कडे बॉल ट्रॅव्हल होतोय तिथे रनआउटची संधी डायरेक्ट हिट अंपायर कडे इथे विचारणा होते रनआउट साठी परंतु इथे अंपायरने इशारा केलाय नॉट आउट परंतु पुन्हा एकदा एक रन घेण्याचा प्रयत्न तेजसने दाखवलाय थ्रो खराब बॉल आता बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल
ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये हे चार रन, एक रन धावून घेतलेले अशा पाच रन मिळतील. यस, अंपायर सिग्नल फाय. बाय वन गेट फोर फ्री. आणि या चौकारानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 47. रन करायचे फक्त आता सामना जिंकण्यासाठी 10. 47 करा फिल्डिंग. आदर्श इलेव्हनची पुन्हा एकदा शफल झालाय. बॅट्समन तेजस अंपायर कडे पाहिला आषाढभूत नजरेने, एक येतोय डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हर मधला. रन झालेत 47, 10 रनची आवश्यकता, 13 बॉलचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा रिव्हर्स केला, हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने, डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने भेदून बॉल सीमा पार. 51 रन झाले स्कोर बोर्डवर. बंटी रायडर्स टीमची धावसंख्या. साहेबांची साथ दादाला विकास करती वाली शहराला. थँक्यू. पुन्हा एकदा सरचे स्वागत आहे. मॅच मध्ये रन करायचे फक्त 6 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये 6 रनची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी बंटी रायडर्सला. दोन्ही संघांनी एक एक सामना गमावलाय. बंटी रायडर्स हारले होते साई कृपा 31-32 विरुद्ध, आणि आदर्श इलेव्हन हा संघ देखील साई कृपा 31-32 विरुद्धच हारलेला आहे या स्पर्धेमध्ये. त्यामुळे हा सामना दोन्ही टीमसाठी खूप महत्वाचा होता, आणि आता या सामन्यामध्ये पकड मजबूत केली बंटी रायडर्सने. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सामना जिंकण्यासाठी फक्त 6 रनची आवश्यकता आहे बंटी रायडर्स या टीमला. पहिला बॉल बीट करून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. 11 बॉल मध्ये 6 रन. षटक क्रमांक 4 इथे टाकत असताना बॉलर गणेश बाईकर. 11 बॉल आणि 6 रनची आवश्यकता. यावेळेला आतमध्ये येणारा बॉल बॅटला ब्रश होऊन जातो विकेट कीपरच्या हातामध्ये की वर लागून जातोय पाहावं लागेल. येस, बॅट्समन आउट. बॅटला ब्रश होऊन जातो विकेट कीपरच्या हातामध्ये, बॅट्समन आउट होईल. अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन. पुन्हा एकदा राउंड विकेट. हा शॉर्ट बॉल हुक केलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, तिथे फिल्डरने 2-3 अटेम्प्ट घेतले बॉल सीमा पार. आणि हा सामना मला वाटतं जवळपास फिनिश होईल या षटकारा बरोबर. मॅच फिनिश सामना इथे जिंकलाय टीम बंटी रायडर्सने. शेवट गोल केला आजच्या या दिवसातला खेळ इथे जवळपास संपला, आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा हिरो ठरला मॅन ऑफ द मॅच तेजस ठाकरे.